सुखे मातला तो नाही, दुखे भंगला ही नाही, सुख दुख भोगताना तुका अभंग होऊनी राही। भजे विठ्ठल कानुडा, भजे विठ्ठल कानुडा, तुका आकाशा एवढा, तुका केवढा केवढा, तुका आकाशा एवढा। माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा। माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा। तिथे दोन स्त्रिया होत्या, त्यातल्या एका स्त्रीच्या अंगात आलं होतं म्हणे। केस मोकळे सोडून कुंकवाचा मळवट भरून ती अडल्या नडल्या गरजूंकडे दान मागत होती। दोन पायाचं द्या, चार पायाचं द्या। तुकारामानं असं उघड उघड बोललेलं, देवीचा कोप झाला बिगर राहणार नाही की हो। झालाच पाहिजे देवीचा कोप, आणि तुम्ही गप्प बसू नका। अरे परशा, काय झालं की नाही काम बिम तुझं? झालं की कुठं चाललाय रे तुम्ही? अरे चाललो आता त्या देवळातून आलोय, त्या देवळात जणू काय दिवाळीच चालू आहे म्हणे। त्या तुकारामानं त्या मंदिराचा जीर्णोद्धार केलाय। अरे नुसता जीर्णोद्धारच नाही, तर तिथं आजपासून तो कीर्तन बी करणार आहे म्हणे। पण एवढा पैसा त्याच्याकडे आला कुठून? आता काय माहित। अरे कोणाचं पैसा मोजून आला असले का? अरे प्रत्यक्ष देवत त्याच्या पाठीशी उभा आहे, त्याला कशाची काय कमी। अहो म्हणतात ना हो, असल हरी तर देल खाटल्यावरी, त्याच्या भक्तीचा सर्व महिमा आहे बाबा। होय काय, मग तुम्ही बिजा त्याच्या संग कीर्तन कराया। इथं काय उपदेश करताय? जिथे उपदेश करायचा तिथं जाऊन करायचा। होय त्या तुक्याला म्हणाव तू थांब बाबा, आज सुरुवात मी करतो, काय चुकलं माकलं तर तू हायसच की भरून काढायला। अरे ते कीर्तन म्हणजे वीणा आणि चिपळ्या गळ्यात घेऊन वाजवण्या इतकं सोपं वाटलं का त्या तुक्याला? म्हणूनच म्हणतो आपण जायचंच, मजा बघाया। हा अरे तिथे कीर्तन करताना फसला म्हणजे कुणीतरी पाहिजे की नाही मजा बघा? फसणार नाही तर काय, कुठला अभ्यास नाही का काय नाही? मोर नाचतो म्हणून काय लांडोराचं नाचणं बघताय का तरी कोण? अरे म्हणूनच म्हणतो आपण जायचंच, लांडोर कसा पिसारा फुलवतो ते बघाया। अरे कसला फुलणार पिसारा, पिसारा मुळात असाया तर हवा ना। नाही ना, म्हणूनच तर बघायला मजा येईल। चला चला आपण बी जाऊया मंदिरात। चला 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 चला, तुम्ही चल। आणि असा देव सोडून तुम्ही त्या शेंदूर फासलेल्या दगडाला देव मानता? कोंबड मागितलं कोंबड देता, बकर मागितलं बकर देता का? कोंबड्यांना आणि बकऱ्यांना जीव नाही?
आणि बकरं मारून जर शेतं पिकणार असतील, पाऊस पडणार असेल, तर गेल्या दुष्काळात हजारोंनी माणसं मेली. गाई, गुरं, ढोरं, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, सर्व सर्व काही मेलं. का त्या धोंड्या देवाला तुमची दया नाही आली? का त्यांनी पाऊस नाही पाडला? का नाही शेतं पिकवली? का त्यांनी तुम्हाला आम्हाला मरू दिलं? अरे गरीब लोक तर फसतातच, पण शिकलेले सवरलेले लोकही फसतात. कुणाला पोटी संतान हवे असते, कुणाला आपली कूस उजवायची असते, कुणाला शेत पिकवायची असतात, कुणाला रोग बरे करायचे असतात. आणि काहीच नाही तर सवतीचा सत्यानाश करा ही मागणं. अमक्याचं वाटोळं करा, तमक्याचं वाटोळं करा, अशा मागण्या. आणि त्यासाठी धोंड्या देवाची पूजा, त्याच्या भक्ताची मागणी पूर्ण करायची. मंडळी नो, मी तुम्हाला विनवणी करतो, ही सर्व अंधश्रद्धा आहे. हे पुजारी लोक, भगत मंडळी, आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी हे सर्व धंदे करतात. त्यात खऱ्या भक्तीला, श्रद्धेला थारा नाही. आणि हे निंद काम करणाऱ्या झाड देवतांच्या आणि दगड देवतांच्या भगतानो, तुम्ही वेळीच सावध व्हा, कारण जीव हत्येचे हे पातक तुमच्या शिरावर येत आहे. चौऱ्याऐंशी लक्ष योनी पार केल्यानंतर हा मानवाचा जन्म मिळतो. हा मानव विचार करू शकतो, आपलं चांगलं वाईट समजू शकतो. त्यामुळे पोटासाठी हे निंद्य प्रकार थांबवा, या हत्या थांबवा. त्यापेक्षा तुम्ही स्वतःचा उद्धार करा. त्या भगवंताला मनोभावे शरण जा आणि त्याच्याकडे मागा. कसली मागणी करा? हेची मागणे विठाबाई पाई ठेवोनी आडोई. हेची मागणे विठाबाई बाई ठेवोनी आडोई. शांती दया अंतकरणी रंगो राम नामी वाणी. शांती दया अंतकरणी रंगो राम नामी वाणी. मूळ द्वंद्वाचे विघडो निज नंदी वृत्ती जडो. मूळ द्वंद्वाचे विघडो निज नंदी वृत्ती जडो. तुका म्हणे हरी आता आपुले से करी. तुका म्हणे हरी आता आपुले से करी. हेची मागणे विठाबाई पाई ठेवोनी आडोई. त्या पारावरच्या वृद्ध माऊलीला आणि तिच्या बरोबर असणाऱ्या स्त्रीला मी दोष देत नाही. मगाशी रागाच्या भरात मी काही अधिक उणं त्यांच्याबद्दल बोललो असेन तर मी त्यांची क्षमा मागतो. मी वैष्णव विष्णुदास म्हणवतो, मग मला राग का बरं यावा? म्हणूनच मी त्या बायकांची क्षमा मागतो. नीट विचार केला तर असं ध्यानात येत की हे सर्व त्या पोटासाठी करत असते, प्रपंचासाठी करत असते. त्यांच्याही पदरी चार कच्ची बच्ची असतील, त्या भूमीही नसतील.
जर त्यांच्याजवळ शेती असती तर त्यांनी शेती केली असती, धान्य पिकवलं असत, काही चांगला उद्योगधंदा केला असता. असा नीच धंदा केला नसता. हे लोक भोळे, तळागाळातले अनाथ लोक असतात. एक वेळ त्यांना हे क्षम्य आहे, पण जे सुशिक्षित आहेत, अष्टोप्रहर त्या देवाच्या सानिध्यात राहतात, देवळात राहतात, त्या ब्राह्मण, गुरव, पुजारी या लोकांना हे प्रकार क्षम्य नाही. तरी देखील हे सर्व लोक देवाच्या नावावर लोकांना लुभाडत असतात. साधू संत बनत कोणी, कोणी महाराज बनत, यज्ञ करतात, पारायण करतात, अनुष्ठान करतात आणि त्यासाठी अमाप खर्च करतात. या एवढ्या खर्चात हजारो भुकेलेंच्या पोटी घास नाही का जाणार? आणि कोण करत हा खर्च? तुम्ही आम्ही जे दान देतो त्याच्यातनच हे खर्च करतात ना. अरे हे कसले गोसावी! अंगे फासूनी आराख, डोई वाढवूनी जटा, भरिती आपुल्या पोटा, लुबाडती जन लोका. हे सर्व लोक आपल्याला मोठेपणा मिळावा, आपला उदो उदो व्हावा ह्यासाठी हे सर्व करत असतात. पण त्यांच्या बोलण्याला भूलू नका, कारण ही एक प्रकारची अंधश्रद्धाच आहे आणि अंधश्रद्धेने काहीही साध्य होत नाही. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगतो, हे ब्राह्मणांनो, गुरवांनो, हा पातकाचा महासागर उथळू नका. हे पापांचे डोंगर रचू नका. तुम्ही विचाराल, पोट देवानीच दिलंय ना, मग त्यात काय काटे भरायचे? नाही, त्याची चिंता तुम्ही करू नका. धरावे सर्वथा.
अनन्याश्चिन्तयन्तु मा ये जनः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्। आणि जे लोक अनन्य भक्तिभावाने माझं चिंतन करतील, स्मरण करतील, माझी उपासना करतील, त्यांच्या गरजा मी पूर्ण करीन। त्यांच्या संसाराची जबाबदारी माझ्या शिरावर राहील। पुढेही भगवान असं म्हणतात, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्ति पहुत मश्नामि प्रयत्नात्मनः। आणि भगवान म्हणतात की मला एखाद्याने प्रेमाने भक्तीने पळीभर पाणी फूल पान काहीही दिले तरी त्याचा स्वीकार मी प्रेमानेच करतो। ऐकलं, हा देव कोंबडा बकर काहीही मागत नाही, त्याला लाडू नको, पुरणपोळी देखील नको, तो फक्त भक्तिभावाचा वकील आहे, तेच त्याला आवडत। आणि भक्ती मार्गाचा सोपा मार्ग म्हणजे नामस्मरण। ज्ञानोबा माऊली म्हणतात, ऐका जन हो एक तत्व नाम दृढ करी मना हरीसी करुणा येईल तुझी। एक ते नाम सोपे रे हरी कृष्ण गोविंद राम कृष्ण गोविंद राम कृष्ण गोविंद राम कृष्ण गोविंद राम कृष्ण गोविंद ज्ञानोबा माऊली राम कृष्ण गोविंद राम कृष्ण गोविंद राम विठ्ठल 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 महाराज आम्हाला माफी करा, यापुढे माझ्या अंगात कधीही देवी येणार नाही। तुम्ही आमचे चांगले डोळे उघडले तेव्हा लोकांकडून कोंबडं बकरं काय भी मागणार नाही। देवा आम्हाला क्षमा करा, देवा आमचा उद्धार करा, देवा महाराज महाराज आम्हाला क्षमा करा महाराज। उठा उठा, मी कोण तुम्हाला क्षमा करणार? तुम्हाला पश्चाताप झालाय ना, तो पांडुरंगच तुमचा उद्धार करेल। तुम्ही त्याची भक्ती करा, तो तुमचा उद्धार नक्की करेल। जा आपलं स्थान ग्रहण करा, बसा। काम क्रोध
शिकवण त्याची आज ही मोलाची परिसावी कथा निर्मळ चैतन्याची गाली ज्ञानामृताचा सडा गाली ज्ञानामृताचा सडा तुका आकाशा एवढा तुका केवढा केवढा तुका आकाशा एवढा तुका केवढा केवढा तुका आकाशा एवढा सुखे मातला तो नाही दुखे भंगलाही नाही सुख दुख भोगताना तुका अभंग होऊन राही भजे विठ्ठल